हक्काच्या घरासोबतच महिला सक्षमीकरण आणि कौशल्य विकासावर भर देणे गरजेचे आहे असं मत गृहनिर्माण मंत्रालयाचे अपर सचिव वल्सा नायर यांनी व्यक्त केलं. रेनगर गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत लाभार्थ्यांना हक्काचं घर मिळत आहे. या घरासोबत महिलांचं सक्षमीकरण व त्यांच्यातील कलागुण व कौशल्याच्या विकासावर भर देणं काळाची गरज आहे. ज्या घरात मुलगी शिकेल ते घर सर्वांगीण विकास साधेल, म्हणून आपण मुलींना उडण्यासाठी पंखांना बळ द्या असा आशावाद गृहनिर्माण मंत्रालयाचे अपर मुख्य सचिव वल्सा नायर यांनी व्यक्त केलं. देशातील एकमेव अशा सोलापूरच्या 30,000 असंघटित कामगारांचा महत्वाकांक्षी व पथदर्शी गृहनिर्माण प्रकल्प रेनगरचं काम युद्ध पातळीवर पूर्णत्वास येण्यासाठी पंतप्रधान आवास योजना कार्यालयाकडून वेगवान हालचाली सुरू असून नोव्हेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात येणाऱ्या रेनगर घरकुलाच्या प्रगतीचा आढावा व पाहणीकरिता राज्याचे गृहनिर्माण मंत्रालयाचे अपर मुख्य सचिव वल्सा नायर यांनी रेनगरची पाहणी करून प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला व त्यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी रेनगर कुंभारी येथे बैठक पार पडली. यावेळी व्यासपीठावर प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे, गृहनिर्माण विभाग उपसचिव अजित कवडे, उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले, सचिव गृहनिर्माण देवेंद्र खेटले, पंतप्रधान आवास योजना समन्वयक मुकुल बापट, मुख्य अधिकारी पुणे म्हाडा अशोक पाटील, रेनगर फेडरेशनचे चेअरमन कॉम्रेड नलिनी कलबुर्गी, सचिव कॉम्रेड युसुफ शेख मेजर, माजी नगरसेविका कॉम्रेड कामिनी आडम, कार्यकारी अभियंता MGP प्रवीण पाटील, कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग नरेंद्र खराडे, मंत्रालय कक्ष अधिकारी राजू आंबाडेकर, म्हाडा उप अभियंता मिलिंद अटकळे, महाहाऊसिंगचे कानेटकर, कार्यकारी अभियंता म्हाडा वैभव केदारे, विकासक अंकुश पंधे आदी उपस्थित होते. सचिव कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांनी प्रास्ताविक केलं. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कॉम्रेड ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केलं. यावेळी रेनगर कोऑपरेटिव्ह सोसायटी फेडरेशनचे सर्व पदाधिकारी व संचालक मंडळ, मेहुल मुळे व माकपचे सचिव मंडळ सदस्य नसीमा शेख, व्यंकटेश कोंगारी, शेवंता देशमुख, सुनंदा बल्ला, कुरुमय्या मेहत्रे, रंगप्पा मरेड्डी, हनीफ सातखेड, सलीम मुल्ला, मुरलीधर सुंचू, बापू साबळे, शकुंतला पाणीभाते, लिंगव्वा सोलापुरे, दत्ता चव्हाण यांच्यासह जिल्हा समिती सदस्य यांची उपस्थिती होती. तुमची एक जबाबदारी आहे, तुमच्या मुलींना तुम्ही शिक्षण द्या, जे कारण तुम्ही शिक्षण त्यांना देऊ शकता. आणि ज्यांना शिक्षणाची आवड नसेल त्यांचे जे आवडीचे विषय आहेत ते त्यांना करू द्या. आपल्या मुलींना ते उडण्याचे तुम्ही पंख द्या, हे तुमची जबाबदारी आहे. तुम्हाला हे घर प्रधानमंत्री आवास मध्ये जे घर शासनाकडून देतात त्याच्या रिटर्न मध्ये तुम्ही तुमच्या मुलींना त्यांचं जे काही आहे भविष्याचं प्रोत्साहन ते तुम्ही करू शकाल ते तुम्ही करा. म्हणजे मुलींचं शिक्षण जिथे होत नाहीये तिथे समाजाचं प्रगती पण होत नाहीये.